सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत पहाटेची अजान झाली, पण दिवसभरातील सर्व अजान भोंग्यांवर होणार असा निर्णय सातपूरच्या रजविया मशिदीच्या ट्रस्टीजनी घेतलेला आहे. ट्रस्टी फारूक खान यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. आपल्यासोबत मौलवी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका काय काय निर्णय घेण्यात आला. माननीय नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर जयंत नाईक नवरे साहेबांनी जे आदेश काढलं होतं, का जे मागच्या आयुक्तांचा आदेश रद्द करून नवीन आदेश हे केलेला आहे, का तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून पहाटे सहानंतरचे जे अजान आहे ती 4 वेळची तुम्ही द्या, पहाटेची 5 ची अजान बंद करा. आयुक्त साहेबांच्या आदेशाला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला अनुसरून आम्ही पहाटेची अजान जवळजवळ महिना झाला, पूर्ण रमजानमध्ये अजान दिलेली नाही. यापुढे जोपर्यंत नमाजची वेळ 6 ची होत नाही तोपर्यंत आम्ही अजान देणार नाही आहे. राहिलेली आहे फक्त दुपारची 1:15 ची, 1:15 ची आणि 7 ची आणि 1:15 ची, ही आम्ही माईकवरच देणार आहे, भोंग्यामधूनच देणार आहे. आणि शासनाची आणि पोलिसांची त्याला परवानगी आहे, त्याचं डिसिबलचं भान ठेवून आम्ही तेवढ्या डिसिबलमध्येच अजान देणार आहोत. आम्ही काही भोंगे बंद करणार नाही, पहाटेचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून आम्ही ती स्वतःहून बंद केलेली आहे. नाशिक आणि सातपूरमध्ये अतिशय चांगलं दोन्ही धर्माचं सलोख्याचं वातावरण होतं आणि ते अजूनही आहे. तेच वातावरण कायम आम्ही ठेवण्यासाठी हिंदू मुस्लिम सगळे कालपासून आम्ही एकत्र येऊन जी अजान आहे ती पहाटेची अजान खऱ्या पण त्यांनी संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही भारतीय, सगळे भारतीय संविधानाला मानणारे, कायद्याला मानणारे असल्यामुळं पहाटेची जी 5 ची नमाज होती ती संविधानाच्यामुळं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं ती आमच्या फारुकभाई पठाण मस्जिदच्या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी ती बंद केलेली आहेत. आणि जी 4 टाईम नमाज आहे ती भोंग्यावर पडणार आहेत. आणि आम्ही सर्व हिंदू बांधवसुद्धा त्यांच्या बरोबरीनेच सणामध्ये आणि सगळ्याच्यात आम्ही हिरारीने भाग घेतोय. सगळ्यांनी शांतताच व्यवस्था राखावी अशीच मी विनंती करेन. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनावणे, साम TV.